मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर प्रेक्षक वाढणार आहेत. मुंबईकरांसाठी ही कडू बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरच्या जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. 3% जकात 4.5% करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत इंधनाचे दर भडकणार हे निश्चित आहे. दरम्यान महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे आज अर्थसंकल्प सादर केला. 37,052 कोटींच्या या बजेटमध्ये विकास कामांकरता 1,2874 कोटी तर आरोग्याकरता 3693 कोटी 24 लाखांची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पातले अन्य महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत आपण पाहूया. बजेटमधल्या तरतुदी बघा. 3863 कोटी रस्ते विभागाला, 323 कोटी अग्निशमन दलाकरता, पर्जन्य जलवाहिन्या 998 कोटी, पाणीपुरवठा 608 कोटी. माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहे. कृष्णात, बेस्ट उपक्रमाला 10 कोटींची मदत, एलईडी दिव्यांकरता 10 कोटी रुपये वेगळे ठेवण्यात आलेले, या जर तरतुदी बघितल्या, ही कोटीच्या कोटी उड्डाणं जर बघितली तर मुंबईमध्ये अगदी चांगल्या सोयीसुविधा असायला हव्यात. मात्र असं असताना दरवर्षी कुठला तरी एक कर वाढतो. पेट्रोल डिझेल महागणार आहे यावर्षी, या एकूण बजेटकडे कसं बघता येईल? नक्कीच आधीच, कारण ज्या पद्धतीने येणारा GST येणार आहे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी तीन टक्क्यावरून 4.5% हे जकात जे आहे कच्च्या तेलावरचे असेल. आणि मुंबईत सर्वात जास्त मी खर्च केले जात, कारण समुद्रमार्गे हिंदुस्थान पेट्रोलियम असू दे, इंडियन ऑइल असू दे, या ठिकाणी समुद्रमार्गे या ठिकाणी सर्वाधिक जास्त कच्चे तेल येतं. त्यामुळं एकंदरीतच हा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दरवाढीमध्ये होणारा दिसतो. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचं जे 37,000 कोटींचं जे बजेट आहे, त्यापैकी जवळपास 12,874 कोटी रुपयांची विकास कामांसाठी खर्च करण्याचं ठरवलेलं आहे. यानुसार कोस्टल रोडसाठी भरीव तरतूद 1,000 कोटींची करण्यात आलेली आहे. मुलुड गोरेगाव लिंक रोड आहे, त्यासाठी जवळपास 100 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. असे जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन असू दे, सांडपाणी प्रक्रिया असू दे, यासाठी जवळपास 3,200 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. उद्यानं जे आहेत विकसित केले जाणार आहे. पवई बाबासाहेब आंबेडकर उद्यान जे आहे त्या ठिकाणी पक्षी उद्यान विकसित केलं जाणार आहे. अनेक अशी महत्वाची योजना आहेत त्या या ठिकाणी दिसून येत आहेत. परंतु इतर जी करवाढ आहे ती कोणतीही करवाढ जी करण्याचा विचार नाही आहे, कारण मुंबई महापालिकेची येणारी निवडणूक आहे. आणि त्याचबरोबर ही जकात जी आहे कच्च्या तेलावरची ती देखील पास होईल का नाही ही शक्यता आहे, कारण ज्या संपूर्ण जो बजेट आहे ते सभागृहामध्ये जाणार आहे. त्यामुळे एकंदरीतच प्रशासनानं हा मुद्दा मांडला असला तरी जे सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा कितपत मिळतो यावर संपूर्ण बजेट खरं आहे. कृष्णा, या बजेटला सर्वसामान्यांचं बजेट म्हणता येईल का? हा हे प्रश्नचिन्ह आहे. पेट्रोल डिझेल वाढणार आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती या बजेटमुळे आता वाढणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.